असते शाबाश आलेली लूट एकदा नजरेखाली घालून पुढचा हुकूम व्हावा महाराज त्या पठाणाने आपलं इमान राखलं आम्ही काय सांगितलं सर्वांचं इमान राहतं आपण सावध असल्यावर नमुष्कीचं काम कोणी केलं दौलत खान अंदर एक मुस्लिम लड़की है पूछो कौन है वो कौन मुलगी थी इथं कोणी आणली तिला मला माहित नाही घबराइए नहीं आप कौन हैं मैं कल्याण सुबेदार मुल्ला अहमद की बहू यहां कैसे आना हुआ डर के मारे में संदूक में छिप गई शायद लूट के साथ मुझे यहां लाया गया कल्याण सुबेदारांच्या सुनेला सुरक्षित पोहोचून या दौलत खान मराठी फौजेचा सख्त शिरस्ता ध्यानात ठेवा स्त्री मग ती स्वतःची असो अगर परक्याची तिचा कोणी उपमर्द केला तर त्याची गर्दन मारली जाईल स्त्रिया मुलं म्हातारे व गोमाता यांना इजा करणाऱ्यांना कडक सजा होईल माफ कीजिए जाइए आप घबराइए नहीं दौलत खान जी ये कौन थे राजे शिवाजी भोसले हमारे मालिक हे शिवाजी राजा जी हाँ पराया स्त्रीला इज्जतीने वागवणाऱ्या माय बहिणीसारखी तिची आबरू सांभाळणाऱ्या या पुरुषापुढं सर्वांच्या माना आदबीने झुकतील बेशक खुदा त्यांना बडी उम्र दे आप कहां जाना चाहती हैं बीजापुर खाबीन गुजरल्यावर बिजापूर दरबारचे जंग बहादूर सरदार सुद्धा खस झाले शिवाजी भोसला सारखा पुंड किल्ले कब्जा करतो शाही खजाना लुटतो आणि खानदानी पाशाही शेर जी हुजूरचे मुजरे करून जहागिरी भोगताय तोबा आहे तोबा बेगम साहेबा आम्ही जातीने जाऊ त्या शिवाजीला जेरबंद पायाशी पाडला असता आणू पण वजीर आजम आमचा भरोसा धरीत नाही हुजूर भोसले घोरपडे दुश्मनी दुनियेला जाहीर आहे एकमेकाचं वैर उगवण्याच्या यांच्या हैदोसात तमाम रियासत हैराण व्हायची हुजूर शिवाय शहाजी राजे बंगलोरला रवाना होऊन कैक साल गुजरली पोराचा वाटेल तो इन्साफ करा वो मेरे बस में नहीं मैं बीच में दखल न दूंगा असा जबाब शहाजी राजांनी केव्हाच पाठवलाय आम्ही भरोसा करीत नाही त्याचा कल्याण खजिना लुटला मुल्क मारला आता काय त्यानं विजापूरच्या तख्ताला हात धरायची वाट बघायची आम्ही हुकम दीजिए हुजूर शिवाजी भोसलेला चढे घोड्याची दिंदा काय या उसकी लाश हुजूर सामने पेश करतो तुम्ही मनावर घेतल्यावर काय होणार नाही अब्दुल खान जरूर ती कारवाई करून शहाजीच्या छोकऱ्याला कब्जात घ्या असला पुंडावा जमेल त्या दबावानं दाबून पातशाही इज्जत बचावली पाहिजे तुम्ही हुजूर बंदा 10-12 साल वाई मुलखात सुभेदार होता शहाजी भोसलेला आम्ही गिरफ्तार करून मरहूम खाविंदाच्या कदमावर घातलं होतं शाबाश सरदार अफजल खानांबरोबर असा मी तोफखाना देऊन त्यांना पोशाख द्या आणि मावळच्या सारा देशमुखांना शाही फरमान पाठवा की जो कुणी शाही फौजेत सामील होऊन सरदार अफजल खानांना साथ देणार नाही त्याला हत्तीच्या पायी मारले जाईल हुजूर अब्बाजान के साथ ये बंदा भी रवाना होने का हुक्म
खुशी के साथ। फाजल खान, तुम अपने वालिद के साथ जा सकते हो। मरहूम खाविन, बड़ी बेगम साहिबा, या तख्ता की कसम खाओ, भरे दरबार में मैं जही कर तो तख्ता से हरामी करो। आशाई मुल्क मारना शिवाजी बोसलेला सड़े घोड़ा ऐसी जिंदा कैद, या उसके लाश अदर करी, वरना मरहूम बादशाह खिदमती अल्लाह ताला का दरबार जाए। आदि जाए जिंदाबाद।